आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षा मागताना आपण अनेकांना पाहतो मात्र आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी भिक्षा मागणारा कदाचित हा पहिलाच बाप असावा ही कहाणी आहे शिर्डीत येऊन भिक्षा मागणाऱ्या अंध बापाची मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर येथील राजेंद्र पल्लाद खंदारे सध्या शिर्डीत साईबाबांच्या मंदिर परिसरात भिक्षा मागताना दिसतात कधीकधी या बापासोबत शालेय गणवेशातील मुलेही दिसतात याबाबत राजेंद्र यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली वेदना सांगितली मागून साईबाबापाशी साईबाबाची कृपा मंदिरासमोर रिक्षा मागून माझ्या मुलाबाळांना आणि माझ्या परिवारांना राजेंद्र खंदारे यांची दोन हजार नऊला ला अचानक दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्यानं त्यांच्या जीवनात जणू अंधारच पसरला त्यावेळी राजेंद्र यांचं वय अवघं पस्तीस वर्ष होतं आता माझ्या दोन मुली एक मुलगा आणि पत्नीचं काय होणार असा एकच प्रश्न त्यांना दिवसरात्र छळत होता त्यात गावात दुष्काळ असल्यानं हाताला कामही मिळेना अशा परिस्थितीत त्यांची पत्नी अश्विनीने त्यांना धीर देत संसाराचा गाडा पुढे चालवण्याचा निर्णय घेतला आणि ते जोडपं कुटुंब कबिल्यासह शिर्डीत येऊन पोहोचलं मी हाटीला जाते मुलं शाळेत त्यांच्या बाबाला तिथं मागायला सोडते शा, शाळा जा जाते राजेंद्र यांची एक मुलगी सहावीत दुसरी चौथीत तर मुलगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या इयत्तेत शिक्षण घेतोय अश्विनी एका हॉटेलमध्ये काम करून कसाबसा खर्च कर भागवते मात्र मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे उरत नव्हते त्यामुळं राजेंद्र यांनी थेट भिक्षा मागण्याचा निर्णय घेतला आहे मुलांना शाळेत सोडणारे पालक तुम्ही नेहमीच पाहिले असतील मात्र राजेंद्र यांना त्यांच्या मुली शाळेत जाताना साई मंदिराजवळ भिक्षा मागण्यासाठी सोडतात आणि घरी येताना घेऊन येतात एवढेच नाही तर सुटीच्या दिवशी मुलीही वडिलांसोबत भिक्षा मागण्यासाठी जातात दिवसभर भिक्षा मागून मिळणाऱ्या शंभर दोनशे रुपयातून आपल्या मुलींवर खर्च करत असल्याचे राजेंद्र यांनी सांगितले भिक्षा मागणाऱ्या अंध अपंग व्यक्तींकडे समाज नेहमीच तिरस्काराच्या नजरेने पाहतो मात्र काही लोक सोडले तर या व्यक्ती भिक्षा का मागतात असा विचार केला तर या कहाण्या समोर येतात याच गरजू व्यक्तींना आज खऱ्या अर्थानं आपल्या मदतीची गरज आहे ब्युरो रिपोर्ट ई टी भारत शिर्डी